आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ननदी प्राथमिक कृषी पत्तीन संघास 8 लाखांचा अधिक नफा. ननदी येथील PKPS संघाची 42वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दिनांक 23 रोजी सकाळी बसवेश्वर भवन येथे पार पडली. यावेळी सभेचे उद्घाटन सरकार विजयसिंह निंबाळकर यांच्या हस्ते ग्रामदैवत हालसिद्धनाथाच्या फोटो पूजनाने झाले. सभेचे अध्यक्ष विजयसिंह निंबाळकर हे होते. प्रास्ताविक संस्थेचे संचालक अण्णासाहेब इंगळे यांनी केलं. अहवाल वाचन संस्थेचे सेक्रेटरी दीपक जाधव यांनी केलं. यावेळी ते म्हणाले, अहवाल काळात संस्थेकडे 4,45,74,000 इतक्या ठेवी असून संस्थेस 8 लाखावर निव्वळ नफा झाल्याची माहिती देत यावर्षी सभासदांना 9% डिव्हिडंट जाहीर केला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह निंबाळकर, नितीन देसाई, कल्याणराव देशपांडे, विलास चव्हाण, बाबासाहेब वजिरे, सदाशिव कोकणे, मधुकर कोकणे, धनाजी पाटील, बाबू माळी, मल्लू चौगुले, विठ्ठल हवालदार, हालाप्पा पुजारी सह सर्व संचालक सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत दत्ता पाटील, विरूपाक्ष खोत यांनी केलं तर आभार प्रकाश चव्हाण यांनी मानले. महानकारी न्यूज साठी ननदीहून संपत थोरात. 9,147,40,40 तो मंजुरीसाठी ठेवला होता. यात कसं झालं तर उपनिबंधक आणि संस्थेचे हिशोब तपासणीस आठवडे आणि कोरिया असोसिएट सीए मुगारकुंड यांनी सुद्धा योग्य वेळेत हिशोब तपासून अहवाल देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या